आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राम कदम हिम्मत असेल तर कोल्हापुरात या, कोल्हापुरी हिसका दाखवू. हुपरी शहर शिवसेनेने जोडे मारो आंदोलन करून भाजप आमदार राम कदमांचा केला निषेध. राम कदम यांनी दहीहंडी वेळी आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याबद्दल संपूर्ण राज्यभरातून राम कदम विषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हुपरी येथे हुपरी शहर शिवसेनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव यांनी राम कदम यांना हिम्मत असेल तर कोल्हापुरात या, कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू असा इशारा दिलाय. आज हुपरी शहर शिवसेनेच्या वतीनं येथील सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ भाजप आमदार राम कदम यांचा निषेध केला. यावेळी जमलेल्या महिला भगिनींनी राम कदम यांची प्रतिमा असलेल्या फलकाला चपलानं मारहाण करत आपला राग व्यक्त केला. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी राम कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आज सकाळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव व शहर प्रमुख अमोल देशपांडे, महिला आघाडी शहर संघटिका मीना जाधव यांच्या नेतृत्वाखाली हुपरी शहरातील जुने एसटी बसस्थानक या ठिकाणी महिला आघाडी तालुका संघटिका उषा चौगले, नगरसेविका पूनम पाटील, विजयश्री करडे, गीता रेंदाळे, शुभांगी वाईंगडे, वैशाली कोथळे, फरास मॅडम, माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे, भरत मेथे, नितीन काकडे, सागर खोत, तुळशीराम गजरे, संदीप चव्हाण, शहाजी गायकवाड, गणेश कोळी, संदीप भंडारे, संभाजी हंडे, अविनाश भंडारे, विजय सुतार, बाजीराव आरडे, बाळासो सुतार, भूषण मुदगल, अण्णासो बैलुरे, सचिन शिंदे आदी शिवसैनिकांचा समावेश होता. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. यांना महिला तमाम हिंदुस्थानातील महिलांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरणे व एक या महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानला अशी एक संस्कृती लाभलेली आहे की जिथं महिलांचा आपण सन्मान करतो. पहिले सुरुवातीला लोकांना सांगत होतो आमचं घराणं संप्रदायातलं आहे, वारकरी आमचं घराणं आहे आणि या घराण्यात माझा जन्म झाला आहे आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना इतकं रुक्माईचं प्रत्येक वर्षी मोफत दर्शन घेऊन आणतोय असं सांगून लोकांची गर्दी कशी वाढेल. आज या ठिकाणी उपरीमध्ये शिवसेनेच्या वतीनं हा राम रावण भारतीय जनता पार्टीचा घाटकोपरचा आमदार जनदहीहंडीच्या दिवशी महिलांच्या बद्दल लांछनास्पद वक्तव्य केलं ते मी वक्तव्य या ठिकाणी करू इच्छित नाही. आणि अशा या राम कदमचा भारतीय जनता पार्टीचा जो आमदार आहे या भाजप सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आता. कारण आज राम कदम बोलला याच्या अगोदर रावसाहेब दानवेंनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बद्दल अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं.